व्यवस्थितरित्या काम केलं तर आपल्याला आउटपुट जास्त येईल आणि खर्च वाचेल आपला. तर सगळ्यात महत्त्वाचं मेहनत बंद करणे. मेहनत जोपर्यंत करतान तोपर्यंत तुमची बाग खराब होणार आहे. 15-20 वर्ष अगोदर शेतकरी आळे बनवायचे, वर्षभराचा पाला पाचोळा त्या आळ्यामध्ये साडायचा, शेणखत द्यायचे, युरिया फॉस्फेट पोटॅश द्यायचे, उत्पन्न चांगलं यायचं. आता काय झालं, ट्रॅक्टरची संख्या वाढली, वर्षभरामध्ये 4-5 वेळेस ट्रॅक्टरचा वापर चालू झाला. मग मुळी काय, फॅक्टरी थोडी रोजच थोडी फुटते ती. पांढरी मूळ फुटायला 21 दिवस लागतात, निसर्गाचा नियम आहे. जेंबिरीचे बियाणं टाकलं 21 दिवस उगायला लागते. ग्राफ्टिंग केली बांधकाम करताना, मोसंबीचं कलम तयार करताना त्याचे फुटवायला 21 दिवस लागतो. पाणी दिल्यापासून 21 दिवसानंतर फूल लागते, 21 दिवसाचं सूत्र येते. तसं पांढरी मूळ फुटण्यासाठी 21 दिवस लागतात आणि ती मूळ परिपूर्ण होण्यासाठी 2.5 महिने, म्हणजे एकंदरीत 3.5 महिने मुळीचा विकास होण्यासाठी लागत असतो. आणि आपण वर्षात 3 वेळेस त्याची मेहनत करतो, मग मुळे तोडली, मग अन्नद्रव्य झाडाला कसं भेटणार, कसं झाड वाढणार आहे आपलं. तुमच्या झाडामध्ये तुम्ही काय वापरता हे झाड सांगतंय. झाडाचा नियम आहे, झाडाला पानं भरपूर असणं गरजेचं आहे, पानं हिरवेगार असणं गरजेचं आहे, त्याच वेळेस तुमच्या झाडाचं उत्पन्न निघतंय. मग आता हे 2 वर्षापासून पावसाचं प्रमाण जास्त वाढले, झाडं खराब झाले. 2012 दुष्काळ होता, पाऊस कमी होता, ड्राय वातावरण होतं, कोरड होतं, तर मोसंबी ऑटोमॅटिक क्वालिटीत होती, म्हणजे 0 मेंटेनमध्ये ती क्वालिटीत होती. आता शेतकरी खर्च करून ती क्वालिटीत नाही आहे. तर तुम्हाला खर्चापासून जर वाचवायचं असेल तर मी सांगितलं त्याच गोष्टी तुम्हाला करणे, याच्यापेक्षा शिल्लक काही नाही. आणि 16 अन्नद्रव्य असता 17 अन्नद्रव्य तयार नाही आहे. NPK नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश सेकंडरी, तुमचं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट मोलिब्डेनम कॉपर बोरॉन हे जे 16 घटक आहे, 16 घटकामध्ये दुकान भरलेली आहे. बरं, तरी 2 मुख्य घटक नाही आहे, नाही तर माझं गाव भरलं असते. 16 घटकाची व्यतिरिक्त तुम्ही देऊ शकत नाही. आता अलीकडे काय झाले, चुकीच्या पद्धतीमुळे सगळ्यांना माहीत झाले, NPK द्यावं लागतंय, सेकंडरी द्यावं लागतंय, मायक्रोन्युट्रंटही द्यावं लागतं, हार्मोन्सही द्यावं लागतंय, पाण्याचं pH मेंटेन करून फवारण्या घ्यावं लागतंय, बॅक्टेरिया सोडायला लागू राहिले, म्हणजे जे फुकट आहे ते विकत आणावं लागू राहिलं. बॅक्टेरिया निसर्गामध्ये तयार होण्याची पद्धती, ते काय आपण तयार करत नाही, बॅक्टेरियासुद्धा विकत आणावं लागू लागल्या, म्हणजे तुमचा खर्च वाढला. मग आपल्याला खर्च वाचवायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पारंपरिक शेती पद्धती सुद्धा आपल्याला अवलंबायची. आधुनिक शेती तर करायचीच आहे, पण पारंपरिक सुद्धा करायची. बरं, आपण एवढं सारं बोललो, एक थोडंसं शॉर्टकटमध्ये एक शेतीची व्याख्याच घेतोय, एक शेतीची व्याख्या बनवलेली आपण. नेमकी शेती म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी थोडंसं. आता शेती सगळ्यांनाच माहिती आहे, पण थोडंसं व्याख्याच्या स्वरूपात सांगतो तुम्हाला. शेती म्हणजे विविध प्रकारच्या भौगोलिक प्रकारानुसार पर्यावरणाच्या बदलानुसार स्वतः अचूक पद्धतीने लागवड किंवा पेरणी करून वनस्पतीपासून मिळवलेले अन्नधान्य किंवा आपल्या जीवनावश्यक वस्तू, याला आपण शेती म्हणतो. याच्या विरोधात जाऊन शेती करता येत नाही आपल्याला. शेतीचे 2 प्रकार आहे, एक नैसर्गिक शेती आणि कृत्रिम शेती. नैसर्गिक शेतीमध्ये काय आहे, एक रास पद्धत नाही आहे, तिथं विविधता आहे. तुम्हाला कोणी सांगितलं होतं 10-10 एकर ऊस लावायचा, 5-5 एकर डाळिंब लावायचे, 20-20 एकर मोसंबी लावायची, ही नैसर्गिक शेती नाही आहे. नैसर्गिक शेतीमध्ये इथं चिंच आहे, तिथं आंबा आहे, तिथं द्राक्ष आहे, तिथं लिंबू आहे, म्हणजे विविधता आहे. तिथं कधी खत द्यावं लागत नाही, तिथं तुम्हाला पाणी द्यावं लागत नाही, मग तिथं फळं लागत नाही का, तिथं मुळ्या द्यावं लागते का, तिथं ताण द्यावा लागतो का, ताण नैसर्गिक असतो. तुम्ही ताण देऊन मोसंबीला फुलं लावू शकत नाही, तुम्ही फवारणी घेऊन मोसंबीला फळं लावू शकत नाही, त्याचा पिरियड असतो, त्याची सुप्तावस्था असते. ज्यावेळेस थंड गरम किंवा गरम थंड तापमान ज्यावेळेसपर्यंत वातावरणामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत मोसंबी सुप्तावस्थेत जात नाही, आणि सुप्तावस्थेत जोपर्यंत मोसंबी जात नाही तोपर्यंत तिला फुलं लागत नाही. मग जर खतं वापरून फवारणी देऊन जर मोसंबीला फुलं लागले असते तर कोण तरी माझ्याच बागेला एप्रिलमध्ये फुलं लावून द्या, कोणी माझ्याच बागेला ऑगस्टमध्ये फुलं लावून द्या ना, बरं होईल ना, मला रेट सापडेल. हस्तभर मृगभर आंब्यावर हा भर तुमच्या वातावरणाचे जॉईंटर, लक्ष घ्या. उन्हाळा संपतोय, पावसाळा लागतोय, मृगभर लागतोय. हस्तभारामध्ये गरमट असते, नंतर हिवाळा लागतो, हस्तभर लागतोय. डिसेंबर जानेवारीमध्ये कडक्यात थंडी असते आणि पुढे उन्हाळा लागतोय फेब्रुवारीमध्ये, त्यावेळेस आंबेभर असतो. याच्या व्यतिरिक्त एखादा लावून द्या ना मला भर, बरं होईल, माझंच माल लागेल. मीच लोकांना देतो ना, फवारण्या देतोय, खताचं शेड्यूल सांगतोय, पाणी नियोजन सांगतोय, बुरशी नियोजन सांगतोय, कीड नियोजन सांगतोय, पण माझ्याच्यानंच नाही लावते, मी कोण आहे. हे सगळं निसर्गावर चालू आहे. तुम्हाला जर निसर्गाच्या विरोधात जाऊन जर फुल लावायचं असेल झाडाला तर मी सांगतो काय करायचं. तुम्हाला आर्टिफिशियल वातावरण तयार करायचं. आर्टिफिशियल वातावरण म्हणजे काय, जसं की तुम्ही एक झाड घ्या कुंडीतलं मोसंबीचं, त्याला दिवसभर फ्रीजमध्ये ठेवा, रात्री बाहेर काढा, पुन्हा दिवसा फ्रीजमध्ये ठेवा, रात्री बाहेर काढा, असं 15 दिवस करा, त्याला फुल लागतंय. काय केलं आपण, तिथं वातावरण तयार करून घेतलं. मग आता वातावरण सध्या खराब आहे, तुम्ही कोणीही काय करा, नुकसान तुम्हाला सोसावं लागेल. मग ते नुकसान जर बंद करायचं असेल तर त्या झाडामध्ये ताकद लागेल ना, इम्युनिटी लागेल त्याला, स्ट्रॉंग लागेल ते झाड.
आता भारतामध्ये कोरोना आला तर मग सगळे लप्प झाले का? नाही, तुरळक लोकांवर तो प्रॉब्लेम निर्माण झाला. त्यांची मेंटॅलिटी खरं ढासळली, त्यांची रोगप्रतिकार शक्ती ढासळली, त्यांच्यावर काळाने मात केली. बरोबर आहे. तर आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. मग आता इम्युनिटी स्ट्रॉंग करणारं ग्रेड कोणता? 1846. आपण ऑगस्टमध्ये 1846 द्यायचं. प्रत्येक शेतकऱ्यांनी मोसंबीला 1 किलो, 1/2 किलो 1846 द्या, तुमचं झाड खराब होत नाही, स्ट्रॉंग राहते. कारण 1846 असा ग्रेड आहे की ती इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा ग्रेड आहे. पण आपण तो देत नाही. पावसाळ्यात कोणकोण डोस भरतं? भरत नाही डोस. लोक फुलं लावायचे आता पुढच्या महिन्यात, आता खत द्या. मागे काय करायचं होतं? पेपरला पेपर म्हणजे परीक्षा आली मग परीक्षेलाच जायचं. फक्त वर्षभर शाळेत शिकायला लागलं तरच पेपर देता येईल ना. आता सगळे शेतकरी चांगले, सगळे शेतकरी कर्तृत्वान आहे, करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये, फक्त थोडंसं माहितीचा अभाव आहे. साहजिक आता माहिती सगळ्याला असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक माणूस अविभिन्न आहे. माहिती घेणं, कोणाला विचारणं, याच्यात ज्याला कमीपणा वाटला तो माणूस नाही वर जाऊ शकत. मला कमीपणा वाटत नव्हता. मी 4 लोकांना विचारायचो की साहेब माझ्या शेतात स्वतः आलेले, यांनी माझी स्वतः बाग बघितलेली, आणि अजूनही तुम्ही या, कोणी या, मी तुम्हाला म्हणणार नाही, येऊ नका. माझी बाग बघा स्वतः, झाडामध्ये तूट नाही, झाड पिवळे नाही आहे, आपले एकदम पद्धतशीर झाड आहे. 50-55 रुपये प्रति खर्च, प्रति झाड खर्च असतो माझा. 500 झाड उदाहरणार्थ 25-30 हजार रुपये खर्च करतो आणि 60-70 टन माल घेतोय. झाड काही मिळेलं नाही आणि मरू नाही देणार नाही. अजून 20-21 वर्ष नाही मरू देत. आता ज्याने जन्म घेतला एक दिवस तो मरणारच आहे. त्या नियमामुळे त्याला मारावं लागेल. पण तसे मरू नाही देत मी. कारण बांधाच्याकडे जर झाड जर मरत नाही मग मधल्याला कोणता व्हायरस आला होता? व्हायरस आपण आणतो. झाड खराब करणारा व्हायरस आपण आहे. वाजवीपेक्षा शिल्लक मेहनत करणे, वाजवीपेक्षा जास्त पाणी देणे. तुम्हाला माहिती आहे ना, ऊसाला, केळीला, तुमच्या पोथीच्या पानाला, आळूचं पान ज्याला म्हणतो, शेवाळ झालं, बेश्रम झालं, यांना, कमळ झालं, यांना जास्त पाणी लागतं. यांना पाणी जास्त दिल्यामुळं काही होत नाही. पण मोसंबीला जर तुम्ही जास्त पाणी देतात तर मोसंबी खराब झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला हे बारकाईने नियोजन करायचं आहे. आता ज्या कंपन्याच्या वस्तूचे रिझल्ट येतात त्याचे रिझल्ट तुम्ही ऑब्झर्वेशन करायचे, तुम्ही लिहून ठेवायचे. कशाला बाकीच्या कंपनीकडे जाता? तुम्हाला ॲग्री फ्युचर असेल, ॲग्रीकॉन असेल, जुवारी असेल, ICL असेल, IGL असेल, UPL असेल, तुमची सुमोटोमो असेल, इन्सेक्टिसाईड असेल. ज्या कंपनीचे रिझल्ट येतात ते तुम्ही ऑब्झर्व करून ठेवा, लिहून ठेवा. आपल्याला ह्या कंपनीचा रिझल्ट आला होता. आपल्याला फक्त रिझल्ट तणनाशकाचा माहिती. मी आत्ताच मारलं गवत मिळेलच नाही. बाकीचे रिझल्ट कोण घेणार आहे? तर रिझल्ट घ्यायचं जा तुम्ही. तुम्हाला माहीत पाहिजे आपण हे वापरलं होतं माव्यासाठी. माव्यासाठी उदाहरणार्थ कुणी मोनोक्रोटोफॉस वापरतंय, कुणी ॲक्ट्रा वापरतंय, कुणी रोगर वापरतंय टाटाचं. मग मावा गेला नाही का? किती दिवसाला गेला? किती प्रमाणात गेला? याचं आपल्याला माहिती पाहिजे ना. जसं की रेड माईट आहे, कुणी ओमाईट वापरतंय, कुणी ॲग्री फ्युचरचं तुम्ही रक्षक वापरणार. तुम्ही उदाहरणार्थ ओमाईट आहे, MiO3 ने, डायकोफॉल आहे, इथिओन आहे, तुम्ही जे वापरता तर आता आम्ही ओमाईट वापरतो. आणि रक्षक दोन्हीचे रिझल्ट सेम आहे. ओमाईटचे, रक्षकचे दोन्हीचे रिझल्ट सेम आहे. आम्हाला दोन्हीपैकी कोणताही घेऊ शकतो आम्ही. तसे तुम्हाला ऑब्झर्वेशन पाहिजे की आपण काय वापरलो होतो आणि आपल्याला कोणतेच रिझल्ट आले. ज्वारीशिवाय खतं घेत नाही मी. दुसऱ्या कंपनीत नाव नाही घेतात मला, पण जे घेतो ते सांगतो मी. मी ज्वारी सोडून कधी खतं घेत नाही. युरिया घ्यायचा असला तर RCFचाच घेतो मी. मी जे की संचा पण नाही घेत. कारण जे की संचा तेर तुमचं 1846 मान देतो, 1919 मान देतो, 12-32-16 मान देतो, 1846 मान आहे. पण मी RCFचाच युरिया घेतो, जे की संचा नाही घेत. मला RCFचा पटतो, रिझल्ट येतो मला. आता प्रत्येक गोष्टीचे रिझल्ट तुम्हाला सांगतो. पोटॅश द्या 11 दिवसाला लागू होतो, युरिया द्या 48 तासानंतर लागू होतो, फॉस्फेट द्या 25 दिवस लागतात अपटेक व्हायला. जसं त्याचा कार्यकाळ आहे, जसं त्याचं ऑब्झर्वेशन आहे. तुम्हाला बॅक्टेरिया तुमच्या जमिनीमध्ये जतन करावं लागणार आहे. तुमचे ट्रायकोटर्मा असेल, अझोटोबॅक्टर असेल, सुडोमोनस असेल, PHB असेल, KHB असेल, हे जे तुमचे मित्रपुरुष आहे याचं संवर्धन करणं आहे तुम्हाला. मित्रपुरुषाचं संवर्धन झालं, पिकाचं संवर्धन 70% आपोआप होतं. तुम्ही जी शेती करता ही 5% करता. 95% शेती निसर्ग करतोय. त्या 5% आपलं ते शेतीचं वाटोळं करायचं काम चालू आहे. काही बरेचसे शेतकरी वाटोळ्याच्या दृष्टिकोनातून काम करताय. 5% काम आपण करतोय, 95% नेचर करतोय, पण त्या 5% सुद्धा आपण डिस्टर्ब करायचे कामं करतो. आता गव्हाला जास्त पाणी लागतंय, डोंगरावर येणार नाही ते. गहू डोंगरावर पेरला देईल का? 50% पाणी येणार नाही. तुम्ही काळीची जमीन बघून गहू पेरता, पाणी त्याला 10 पाणी देता, तरीसुद्धा उतराच्या दिशेला ॲव्हरेज का जास्त येतं? कारण त्याला जास्त पाणी लागतं ना. तसं मोसंबीला जास्त पाणी लागत नाही, मग मोसंबीला जास्त पाणी द्यायचं का? प्रश्न आहे ना.
आता तुम्ही पाणीचं बचत केली त्याचं प्रॉफिट मला आहे का? मी आवर्जून शेणखत वापरायला सांगतो, मग मी शेणखत कंपनीचं काम करतो का? मी मेहनत बंद करू नका, मेहनत करू नका म्हणतोय, मग मी ट्रॅक्टरच्या विरोधात आंदोलन आहे का माझं? मी पाणी व्यवस्थित द्या म्हणतोय. काय सांगितलं मी शेतकऱ्यांना? पाणी लागल त्याच पद्धतीने द्या. मग पाणी पुरवठा कंपनी मला पैसे देते का? मी ॲग्रिकॉनचे खतं देतो, मी ॲग्री फ्युचरचे खतं देतो, मी ICLचे देतो, मी IGLचे देतो, मी सुमोटोमोचे देतोय, मी इन्सेक्टिसाईडचे देतोय, मी ज्वारीचे देतोय, मी आरशिपचं देतोय, मग सगळ्या कंपनीचं मी काम करतो का? आणि एवढ्या कंपनीचं काम करणारा भारतात एखादा माणूस आहे का? आणि सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहे, कोणाला विचारता या? आमचं काम आहे फक्त ज्या गोष्टीचा रिझल्ट येतो त्या गोष्टी तुम्हाला देणे. बरं एकदा घ्या ना, सगळ्या गावाने नका घेऊ ना, एक माणसाने वापरून बघा. पण आपली बनतच नाही शेजाऱ्यासोबत, आपला एक विचारच नाही आहे. हजाराचे प्रोडक्ट घेण्यापेक्षा 50 रुपयाचे घ्या ना, ऑब्झर्वेशन करा ना. एक 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 वस्तू घ्या 100 रुपयाची, रिझल्ट आला तर घ्या, नाही तर घेऊ नका. आपला विश्वास नाही आहे, आणि ज्याच्यावर विश्वास नाही आहे तोच खरा आहे. ज्याच्यावर विश्वास ठेवतो लंब बिल बनवतो. तुम्ही एखाद्याला एक डॉक्टर म्हणून ज्याची निवड केली असते, बघा तुम्ही एकाच कंपनीचं काम करते लोक, दुसऱ्या कंपनीचं काम नाही करते. जे आपण जे एखाद्या डॉक्टर म्हणून मान देतो ना, त्याच्या प्रोडक्ट लिस्ट असते, 100 प्रोडक्टची रेंज आहे कंपनीची, 100च काम करू राहिली, बाकीची कंपनी गावाटोळ गेलं होतं. मग मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मी JK संच जे वापरतो, युरिया JK संच घेत नाही, मी आरशिपचं घेतो आहे, कारण मला रिझल्ट येतो आहे ना. तर शेती करत असताना सगळ्यात सोपी शेती, साहेब म्हणू तुम्हाला मी तळतळीच विनंती माझी, आणि एक शेतकऱ्याने प्रयोग करा, जास्त ना करू मला गरज नाही बाकीच्या लोकांची. ज्यावेळेस तुमचं सक्सेस होतील याबाब तुमचं येते. एक शेतकऱ्याने ट्रॅक्टरची मेहनत एक वर्षभर करू नका, नुकसान झालं मी भरून देतो, स्वतःही धुवून भरून देतो. तुम्ही मेहनत करू नका, तुमच्या बागेला फुलं नाही लागले त्याचं जिम्मेदार मी राहतो. यूट्यूबर आहे, लाईव्ह व्हिडिओ चालू आहे, कंप्लेंट करा माझ्या नावाची.